2023 रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महिलाचे मृत शरीर आपल्याला प्राप्त झालं होतं. त्यांचे हात पाय आणि मुंडके हे सर्व कापण्यात आले होते. त्यानंतर जे आहे ते चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये 445/2024 या FIR नंबरप्रमाणे BNS कलम 103 आणि 238 याप्रमाणे प्रायमरी FIR दाखल करण्यात आला. त्यानंतर जे आहे या महिलाचे जे शरीर होता त्या अज्ञात होता, अनोळखी होता, त्यामुळे यांच्यासाठी जे आहे सुरुवातीचे दिवसापासूनच क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि पोलीस स्टेशनचे 5 टीम असा 10 टीम यांच्यावर सतत जे आहे काम करत होती. यामध्ये आपल्याकडून तांत्रिकदृष्ट्याने पुरावे म्हणून सर्व CCTV चे पडताळणी चालू होता. त्यासोबतच हे नदीपात्रामध्ये मिळाली होती मृतदेह, तर त्यामध्ये जे आहे ड्रोनचे मदतीने शूटिंग चालू होता की कुठे आपल्याला यांचे जे कापलेले हात पाय वगैरे सापडतात का किंवा अजून काही आपल्याला पुरावे मिळतो का याबद्दलचे शूटिंगही आपल्याकडून चालू होती. तसंच हे जे नदी प्रवाहामधून आलं तर आपल्याकडे जे खडकवासला धरण आहे त्या ठिकाणीचे अधिकारी सोबतही यांच्यामध्ये जे चर्चा करून मदत घेण्याचा प्रयास झालेला आहे. तर अशा प्रकारचे बरेच प्रकारचे तांत्रिक जे आहे दृष्ट्याने यांच्यामध्ये प्रयास चालू होता आणि यांच्यामध्येच आपल्याला जे आहे की 30 तारीखला माहिती मिळाली की असा असा एक महिला जे आहे त्यांचं नाव सकीना शेख आहे, सकीना खान आहे, तर ते मिसिंग झालेलं आहे. आणि त्यानंतर आपला तपासाला एक डायरेक्ट दिशा मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचे भाऊ अशफाक खान आणि त्यांचे भाभी यांना जे आहे ते हमीदा खान यांना जे आहे ते डिटेन केल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस झाली आणि तपासादरम्यान त्यांनी हे जे खूनचे प्रकार आहे ते प्रॉपर्टीचे वादातून करण्यात आलेली आहे असा आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे ते आपल्याकडून चालू आहे. तांत्रिक दृष्ट्याने आपला तपास चालू होता, त्यांचे जे आहे ते एक चांगले प्रतिसाद मिळाला, त्यानंतर जे आहे रिवॉर्ड डिक्लेअर करण्यात आला त्यांचेही मिळाला आणि आपल्याकडून जे पोस्टर्स वगैरे गेले त्यामुळे त्यांची जे नातेवाईक जी होती भाची त्यांना हे माहिती कळाली आणि त्यानंतर त्यांनी जे आहे शिवाजीनगर पोलिसमध्ये मिसिंगची तक्रार दिलेली आहे. आणि ते जसा एक वेळा आपला मिळाला हे माहिती की तिथे एक अशी प्रकारची मिसिंग जे ती आपल्या मिळत जुळत हे होत आहे, तर लगेच त्यांच्यावर काम करणे सुरू करण्यात आलं आणि काम करणं सुरू झालं की आपल्याला म्हणजे यांचे जे भाऊ आहे त्यांना उचललं की त्यांचे विचारपूस केल्यानंतर त्यांनी नंतर यांची घटनेची सविस्तर माहिती दिली. आता घटनेचे फक्त आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि त्यांचे जे हे आहे पुरावे जे आहे की जसं बॉडी पार्ट्स असेल हथियार असेल ते आपल्याला आता जप्त करायचे आहे.